Okay, so at our last lecture, we have already seen that DNA damage, the introduction to the DNA damage, right? So I'm sharing my screen. Okay, so my screen is visible. Everyone, screen दिसायला लागली आता. हो सर. गुड. सो आपण लास्ट लेक्चरला डीएनए डॅमेज अँड रिपेअर मेकॅनिझम स्टार्ट केलं होतं, बरोबर ना? रेप्लिकेशनच होतं सुरू, आठवतंय? डीएनए डॅमेज स्टार्ट केलं होतं आपण. येस, आपण डीएनए डॅमेज स्टार्ट केलं होतं, तुझ्या लक्षात नसेल मे बी. ओके, सो जर सो टेक अ क्विक रिव्हिजन ऑन दिस डीएनए डॅमेज अँड रिपेअर मेकॅनिझम टॉपिक, राईट? सो एव्हरी वन नोज दॅट द जेनेटिक व्हेरिएशन्स आर इम्पॉर्टंट फॉर इव्होल्युशन, बट द सर्वायवल ऑफ द इंडिव्हिज्युअल डिमांड्स जेनेटिक स्टॅबिलिटी, है की नाही? जेनेटिक व्हेरिएशन जरी इम्पॉर्टंट जरी असलं इव्होल्युशनसाठी आपल्या, बट the most important thing is genetic stability. There should be no defects, there should be no any damage in our DNA or in our genetic material, right? So as there will be, if there will be some defects or there will be some damage, it leads to the mutation, right? So that's why the maintaining the genetic stability requires extremely accurate mechanism for replicating DNA, as well as mechanism for repairing the damaged DNA, hai na? So repairing the many accidental lesions that occurs continually in the DNA, right? Manje apla DNA jo ahe tyat baryach vela kadhi kadhi number of apan tyala mhantu ki kai accidental lesions yetat, hai na? Kiwa kai accidentally damage hoto, and that damage should be repaired, right? To repair vhaylas pahije. सो मोस्ट सच चेंजेस आर टेम्पररी. जे काही डीएनए डॅमेज होतील किंवा काही चेंजेस येतात डीएनए मध्ये, विच आर टेम्पररी बिकॉज दे आर इमिजिएटली करेक्टेड बाय द सेट ऑफ प्रोसेस दॅट इज कॉल्ड कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ डीएनए रिपेअर, है की नाही? काही नंबर ऑफ रिझन्स आपल्या डीएनए मध्ये काही डॅमेज झाला, है ना, ते काही डॅमेज असतील किंवा काही लेसन्स असतील, ते लगेच आपल्या सेलमध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये त्याचं रिपेअरिंग केलं जातं, है ना? अँड दॅट इज कॉल्ड एज अ डीएनए रिपेअर, राईट? सो आपण या असं बघितलं होतं लास्ट टाइम की इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू सी द डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ द डीएनए, विच आर द नंबर ऑफ डीएनए डॅमेजेस, है ना? वॉट आर द सोर्सेस ऑफ डीएनए डॅमेज, वॉट आर द कॉजेस ऑफ डीएनए डॅमेज, एज वेल एज वॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द डीएनए डॅमेज, एज वेल एज वी आर गोइंग टू सी द रिपेअर सिस्टीम, है ना? टाइप्स ऑफ डीएनए रिपेअर्स, दॅट इज डायरेक्ट रिपेअर, एक्सिजन रिपेअर, मिसमॅच रिपेअर, एज वेल एज अ कॉम्बिनेशनल रिपेअर, असे अनेक प्रकारची रिपेअर सुद्धा आहेत. म्हणजे इथे आपण बघणार डीएनए डॅमेज कसा होतो, कशा कशामुळे, वॉट आर द रिझन्स, वॉट आर द कॉजेस ऑफ डीएनए डॅमेज, अँड वॉट आर द रिपेअर डीएनए रिपेअर मेकॅनिझम, है ना? जे काही डॅमेज झालेत नंबर ऑफ रिझन्समुळे, ते डॅमेज कसे रिपेअर केले जातात, त्याचे टाइप्स आहेत, हे आपण हे यात बघणार आहोत, ठीक आहे? अँड आपण हे डबल हेलिकल स्ट्रक्चर बघितलं होतं, है ना? ॲज वी नो दॅट देर आर आवर डीएनए इज डबल हेलिकल डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर, राईट? सो दीज टू बॅकबोन, है ना, ऑफ आवर डीएनए, अँड दिस बॅकबोन इज मेड अप ऑफ व्हॉट, फॉस्फेट ॲज वेल एज शुगर, बरोबर की नाही? हा जो आपला बॅकबोन जो आहे डीएनए डॅमेज डीएनएचा, विच इज मेड अप ऑफ फॉस्फेट अँड शुगर, आणि या दोन्ही जे बॅकबोन जे आहेत त्यांना नंतर पुढे बेस पेअर्स अटॅच असतात, अशा ए टी जी सी, राईट? इकडे पण टी ए सी, अँड दीज बेस पेअर्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर, राईट? ए आणि टी असेल, दीज आर टू बॉन्डेड विथ द टू हायड्रोजन बॉन्ड. इफ जी अँड सी असेल, तर दे आर बॉन्डेड विथ थ्री हायड्रोजन बॉन्ड, राईट? सो
दीज आर द बेस्ट पेरिंग्स इन अवर डीएनए, राईट. आणि जर आपण स्ट्रक्चर जर ओव्हरऑल जर बघितलं डबल स्ट्रँडेड डीएनएचं, तर दिस इज अवर बॅकबोन. सर लेफ्ट झाले का? ओके, जरा डिस्कनेक्ट झालं होतं. माझा आवाज येतोय आता सर्वांना? हो सर. हां ठीक आहे, जरा डिस्कनेक्ट झालं होतं मध्येच. ओके चला. ठीक आहे चला. ओके, सो इज इट विजिबल टू एव्हरी वन? राईट, आता सर्वांना स्क्रीन दिसते है ना? Is it visible to everyone? Yes, sir. हो सर दिसते. गुड गुड, चला ठीक आहे. तर आपण इथेपर्यंत आलो होतो आपण डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर जे आहे. सो दिस इज द बॅकबोन, राईट. समजा आपण स्ट्रक्चर बघितलं, दिस इज द बॅकबोन विच इज मेड अप ऑफ दिस फॉस्फेट, दिस इज पेंटोस शुगर, है ना. सो द वन स्ट्रँड विच रन्स फ्रॉम द 3' टू 5' एंड अँड अनदर स्ट्रँड विच इज रन्स फ्रॉम द 3' टू 5' एंड, राईट. सो सो
this phosphate and sugar, likewise in this another strand which is antiparallel, this is phosphate, this is sugar, right? So phosphate sugar ची बॅकबोन असलेले आणि आतमध्ये आपल्या ह्या ज्या बेस पेरिंग्स आहेत, राईट? सो प्युरिन्स अँड पायरिमिडिन. सो टी एन सी टी एन ए कनेक्टेड विथ इच अदर बाय बाय मीन्स ऑफ अ हायड्रोजन बॉन्ड, टू हायड्रोजन बॉन्ड्स अँड दिस ग्वानिन अँड सायटोसिन, दे आर देर इज अ प्रेझेन्स ऑफ द थ्री हायड्रोजन बॉन्ड्स, राईट? सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर, वी हॅव ऑलरेडी सीन दॅट. सो कम्स टू द डीएनए डॅमेज. So DNA damage is the alteration in the chemical structure of the DNA, alteration, right? So such as a break in a strand, strand madhe ekadi DNA strand cha madhe break, or a base which is missing, hai na, missing of base, any base, right? Kiwa chemical, there are some chemical changes, he je kai asel tyala apan mhanto there is a DNA damage, right? So damage to the DNA occurs naturally, can result from a metabolic or a hydrolytic process. Maha DNA damage kasa hoto, tyache anek reasons ahet, whether it is metabolic process mule kiwa hydrolytic process mule kiwa mag kahi external, for example kahi external damage astil jala apan exogenous damage mhanto, hai na, by the means of ultraviolet rays, x-rays, gamma rays kiwa viruses, hai na. So by these are the external agents by which there will be the damage in our DNA, right? As well as there are some endogenous damage also. Endogenous means aapla within the body there be, attack our DNA by the reactive oxygen species, you know, which is produced from our normal metabolic byproducts, right? म्हणजे आपल्या इंटरनल और विदिन द सेल आपले काही डीएनए डॅमेज जो होणार आहे त्याला आपण म्हणणार एंडोजिनस डॅमेज, राईट? सो वी हॅव ऑलरेडी सीन दॅट अल्ट्राव्हायलेट रेज विच इज वन ऑफ द मेजर कॉज ऑफ द डीएनए डॅमेज, राईट? सो दिस रॅन्डम फोटॉन ऑफ यूव्ही इंड्यूस ॲबरंट बॉन्डिंग बिटवीन द नेबरिंग पायरिमिडिन्स, दॅट इज थायमिन किंवा सायटोसिन, है ना, and there is a formation of the dimers, hai na, ja as everyone knows that there is a bonding between these opposite base pairs, je kai opposite nucleotides asel tyancha madhe bonding asto, shezar shezar cha nucleotides madhe bonding nasto he aplyala maithe, right? pan uv rays mule kay hota, there is a formation of the dimer, he je don adjacent बेस पेअर्स असतील त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होतो अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ द किंक, है ना, राईट? अँड देर आर नंबर ऑफ अल्किलेटिंग एजंट्स अँड द डीअमायनेशन, हे आपलं सर्व बघून झालंय, राईट? सो आपण इथेपर्यंत आलो होतो की सिम्पल म्युटेशन्स आपण कोणाला म्हणणार, है ना, म्हणजे डॅमेज बघतोय आपण आता डीएनए डॅमेज. सो सो इन केस ऑफ द सिम्पल म्युटेशन्स काय होतं, सिम्पल म्युटेशन्स आर स्विचिंग ऑफ वन बेस फॉर अनदर, लक्षात घ्या. सिम्पल म्युटेशन मध्ये काय होणार, सिम्पली द स्विचिंग, एक बेस दुसरी बेस बेस जी असेल त्यामध्ये सिम्पली स्विचिंग होतं, राईट? त्याला आपण सो इन ट्रान्झिशन वन पायरिमिडिन इज सबस्टिट्युटेड बाय अनदर पायरिमिडिन and purine with another purine, म्हणजे काय होतं, एक पायरिमिडिन जी असेल ती दुसऱ्या पायरिमिडिनने रिप्लेस होते, किंवा जी दुसरा एक प्युरिन असेल विच इज रिप्लेस विथ अनदर प्युरिन, है ना, लाईक दिस इथे दाखवलंय बघ, असे सिम्पली जी ए किंवा मग सी टी असे हे रिप्लेस होतं, किंवा मग सिम्पली इन्वर्जन होतं लाईक दिस, और सिम्पली देर विल बी द इन्वर्जन, राईट? सो there will be the transition of the these bases, simply switching the bases, kiwa simply inversion hota, right? So this is not good for our DNA, right? So transversion involves the substitution. Ata transversion madhe kay hota, it involves the substitution of the pyrimidine by the purine, he lakshat gya, प्युरिन आणि पायरिमिडिन माहिती आहे ना,
प्युरिन कोणते आणि पायरिमिडिन कोणते मला सांगा, कोण सांगेल? प्युरिन म्हणजे कोणत्या बेसेस? ए टी जी सी पैकी प्युरिन कुठले? प्युरिन म्हणजे ऍडेनिन आणि ग्वानिन. हा व्हेरी गुड. सो प्युरिन्स आर ऍडेनिन आणि ग्वानिन, अगदी बरोबर आहे. आणि पायरिमिडिन्स मग कोणते? थायमिन आणि सायटोसिन, है ना, टी सी, राईट. हा मग काय होणार, इन केस ऑफ ट्रान्सव्हर्जन, ट्रान्सव्हर्जन मध्ये काय होतं, इट इन्वॉल्व द सबस्टिट्यूशन ऑफ वन पायरिमिडिन, म्हणजे टी किंवा सी जो आहे ना, टी किंवा सी जो आहे, विच इज रिप्लेस बाय द प्युरिन, है ना, टी आय टी किंवा सी जो असेल तो रिप्लेस होतो, सॉरी टी किंवा सी जो आहे तो रिप्लेस होतो ए किंवा जी ने, राईट. किंवा मग कधी कधी काय होतं, हे जे प्युरिन असतील म्हणजे ए आणि जी, विच इज रिप्लेस बाय द टी एन सी, है की नाही, इथे म्हटलंय बघा. सो सच ॲज टी विच इज रिप्लेस बाय जी ऑर ए, किंवा अँड ए विच इज रिप्लेस बाय सी ऑर टी. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ट्रान्सव्हर्शनमध्ये काय होतं, तर पायरिमिडिन रिप्लेस बाय प्युरिन ॲज वेल ॲज प्युरिन रिप्लेस बाय पायरिमिडिन ट्रान्सव्हर्शनमध्ये. सो दिस इज कॉल्ड एज सिम्पल म्युटेशन्स, यांना सिम्पल म्युटेशन्स आपण असं म्हणतो. सो अदर सिम्पल म्युटेशन्स आर सिम्पली द, इथे डिलिशन पाहिजे, ॲक्च्युली डिटेक्शन झालं आहे, दे आर डिलिशन ऑर इन्सर्शन, है ना, म्हणजे थोडक्यात आपण त्याला ॲडिशन असं म्हणतो ना. सो सिम्पली डिलिशन इन्सर्शन ऑफ अ सिंगल न्यूक्लियोटाइड ऑर अ स्मॉल नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स, है ना. तर इथे हे लक्षात ठेवा, इट इज ऑल्सो कॉल्ड अ सिम्पल म्युटेशन. सो म्युटेशन्स विच चेंज अ सिंगल न्यूक्लियोटाइड कॉल्ड एज अ पॉइंट म्युटेशन. बऱ्याच वेळा हे विचारलं जातं, व्हॉट आर द पॉइंट म्युटेशन्स, मग आपल्याला सांगता यायला पाहिजे की पॉइंट म्युटेशन्स आर द म्युटेशन्स विच चेंज अ सिंगल न्यूक्लियोटाइड, है ना. सिंगल न्यूक्लियोटाइड समजा चेंज झाला, दॅट इज समजा एखादी टी असेल तो जी ने रिप्लेस झाला किंवा चेंज झाला किंवा ए ने चेंज झाला, त्याला आपण जर सिंगल न्यूक्लियोटाइडने जर तो चेंज होत असेल तर इट इज अ पॉइंट म्युटेशन, लक्षात घ्या, राईट. सो ओव्हरऑल आपण काय सांगणार सिम्पल म्युटेशन्समध्ये, सिम्पल म्युटेशनमध्ये काय होतं, तर एक बेस जो आहे ते दुसऱ्या बेससोबत रिप्लेस होते, किंवा काही प्युरिन असेल तो पायरिमिडिनसोबत रिप्लेस होतो, किंवा एखादी पायरिमिडिन असेल सॉरी एखादी प्युरिन असेल तो पायरिमिडिनसोबत रिप्लेस होतो, राईट. त्याला आपण म्हणतो सिम्पल म्युटेशन, लाईक दिस. सिम्पल म्युटेशन कळालं प्रत्येकाला? समजलंय? ओके, तर आपण पुढे जाणार स्ट्रँड ब्रेक. आता इट इज वन ऑफ द डीएनए डॅमेज. आता आपण काय बघतोय, डीएनए डॅमेज, राईट. त्यामधलं आपण सिम्पल म्युटेशन आपलं बघून झालंय, सिम्पल म्युटेशनमध्ये डीएनए कसा डॅमेज होतो. आता दुसरं आपण बघणार आहोत स्ट्रँड ब्रेक, है ना. सो स्ट्रँड ब्रेक आता काय सांगता येईल यात, समटाइम्स फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक इन वन स्ट्रँड ऑफ द डीएनए हेलिक्स, राईट. फॉस्फोडायस्टर बॉन्ड जे आहेत ते ब्रेक होतात इन अ सिंगल स्ट्रँड ऑफ डीएनए. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी ओव्हर हिअर, समजा आपण फक्त एवढं स्ट्रँड जर लक्षात घेतलं, तर इन दिस स्ट्रँड देर इज अ ब्रेकेज ऑर देर इज अ फॉस्फोडायस्टर बॉन्ड विच इज ब्रेक्ड, राईट. हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड जो आहे इथला हा ब्रेक झालाय, है ना, म्हणून आपण याला म्हणणार सिंगल स्ट्रँड ब्रेक. समजा एकच स्ट्रँड जर ब्रेक झाला असेल, व्हाईल इन केस ऑफ डबल स्ट्रँड ब्रेक काय होतं, हे जे दोन्ही स्ट्रँड जे आहेत त्यातले हा जे फॉस्फोडायस्टर बॉन्ड जो असेल तो ब्रेक झाल्यानंतर त्याला आपण म्हणतो इट इज डबल स्ट्रँड ब्रेक, राईट. सो दिस स्ट्रँड ब्रेक कॉज बाय व्हेरियस केमिकल्स. आता तुम्ही म्हणणार ओके, इथला फॉस्फोडायस्टर बॉन्ड जो आहे तो ब्रेक झाला म्हणून इथे आपल्याला एक गॅप दिसायला लागला, एकतर या सिंगल स्ट्रँड मध्ये किंवा या डबल स्ट्रँड मध्ये. बट हे होतं कशामुळे,
why this happens? So simply it caused by various chemicals like peroxides, you know, or some radiations, some radiations, and by some enzymes like DNases. आता DNases या एन्झाइमचं कामच आहे टू ब्रेक द DNA, आहे की नाही, टू ब्रेक द DNA. सो दिस स्ट्रँड ब्रेक ऑकर्स ऑर कॉज बाय दिस नंबर ऑफ रिझन्स. फॉर एक्झाम्पल देर आर सम केमिकल्स लाईक पेरॉक्सिसाइड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस स्ट्रँड ब्रेक, किंवा देर आर नंबर ऑफ रेडिएशन्स, आहे ना, अल्फा रेज, गॅमा रेज म्हणतो ना आपण, दीज आर ऑल्सो responsible for strand break, or as well as some enzymes like DNases. DNase is an enzyme which simply causes of the strand break. So this strand break leads to the breaks in the DNA backbone, hai na, DNA backbone ja hai, which is made up of phosphate and sugar, mages apan mhatlo, ta tyamadhe break jo hai to DNA backbone jo hai to break hoto. And the single strand break are more common than the double strand break, right? Single strand break jastil which are more common, he mostly aplyala observe karayla miltat in case of bacteria kiwa mag aple eukaryotic cell jari astil tyamade, right? So single strand break is more common than the double strand break. Sometimes x-ray, electronic beams and other radiations may cause the phosphodiester bond, hai na, which breaks in the both the strand, which may not be directly opposite to each other. तुम्ही एवढं लक्षात घ्या, there are some x-rays or sometime electronic beam or other radiation which cause the breaks in this phosphodiester bond, which causes the break in this single strand or either sometime a double strand, right? स्ट्रँड ब्रेक कळालाय प्रत्येकाला? सांगा बरं मला. आपण दोन डीएनए डॅमेज बघितलं आतापर्यंत, कोण कोणतं? सिम्पल म्युटेशन. कोण सांगेल मला व्हॉट अबाउट सिम्पल म्युटेशन, काय होतं सिम्पल म्युटेशन मध्ये? सांगा बरं, what happens in simple mutations? sanga chala, simple mutation madhe kay hoto? sangnar koni? kon sangel? कळालं का नाही कळालं? हॅलो, हा बोल प्रणिल. स्विचिंग ऑफ वन बेस टू अनदर बेस. हा अगदी बरोबर सांगितलं, व्हेरी गुड प्रणिल. अजून कोण काय सांगेल? प्रणिलने एक रिझन अगदी बरोबर सांगितलं, इन केस ऑफ सिम्पल म्युटेशन ज्या बेस आहेत त्यांचं स्विचिंग होतं, एक दुसऱ्याच्या जागी जाऊन बसतो, दुसरा पहिल्याच्या जागी जाऊन येतो, है ना, थोडक्यात स्विच करतात ते एकमेकांची जागा. हा एक, हे एक बरोबर सांगितलं प्रणिलने. अजून दुसरं कोण सांगणार? हॅलो, हा वैष्णवी बोल. वन प्युरिन इज रिप्लेस्ड बाय अनदर प्युरिन अँड वन पायरिमिडिन रिप्लेस्ड बाय अनदर पायरिमिडिन. करेक्ट, हे बरोबर. हा अगदी बरोबर सांगितलं वैष्णवी, प्रणिल यांनी अगदी बरोबर सांगितलं. अजून कोणाला काय ऍड करायचंय का यामध्ये? कोणाला काय ऍड करायचंय? अजून आपण एक ऍड करू शकतो की समटाइम्स वन प्युरिन इज रिप्लेस विथ द पायरिमिडिन अँड वन पायरिमिडिन इज रिप्लेस विथ द प्युरिन ऑल्सो, असंही होतं, राईट? आलं का लक्षात? तर असंही त्यामध्ये होतं. व्हेरी गुड, हे झालं सिम्पल म्युटेशन. आणि त्यातली एक टर्म जी आहे हे तुम्ही सांगायला पाहिजे, पॉइंट म्युटेशन. आणि हे एक मार्कला विचारलं जातं, व्हॉट इज पॉइंट म्युटेशन? कोण सांगेल बरं मला?
पॉइंट, पॉइंट म्हणजे आपण काय म्हणतो एक सिंगल है ना. सो पॉइंट, व्हाट इज पॉइंट म्युटेशन? वेन देर इज अ चेंज इन अ सिंगल न्यूक्लियोटाइड, फक्त एक सिंगल न्यूक्लियोटाइड मध्ये जर चेंज झाला असेल तर आपण म्हणणार ना एकच पॉइंट चेंज झाला, राईट? दॅट्स वाय इट इज कॉल्ड इज अ पॉइंट म्युटेशन. व्हॉट इज पॉइंट म्युटेशन? वेन देर इज अ चेंज इन अ सिंगल न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड एज अ पॉइंट म्युटेशन. अगदी सिंपल, राईट? व्हॉट अबाउट नेक्स्ट, स्ट्रँड ब्रेक? स्ट्रँड ब्रेक मध्ये आपण काय शिकलो सांगा. व्हॉट अबाउट स्ट्रँड ब्रेक? शब्दातच दिलंय स्ट्रँड ब्रेक. चला कोण सांगेल? अगदी सिंपल आहे. एव्हरीवन, एव्हरीथिंग इज द इन द नेम स्ट्रँड ब्रेक. वैष्णवी जाधव सांगतेस? हा सांग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वैष्णवीने अगदी बरोबर उत्तर दिले. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जे आपले जे बॅकबोन आहे डीएनए चा, है ना, विच इज मेड ऑफ फॉस्फेट अँड शुगर, त्यातले जे फॉस्फेट ऍसिड बॉन्ड जो असतो तो ब्रेक होतो. ब्रेक झाला म्हणजे आपण म्हणणार ऑब्विसली स्ट्रँड ब्रेक झालाय, राईट? मग कधी कधी जर फक्त एक सिंगल स्ट्रँडला जर झालं तर आपण म्हणतो सिंगल स्ट्रँड ब्रेक. जर दोन्ही स्ट्रँड जे आहेत डीएनएचे, जर दोघांमध्ये ब्रेक झाला तर आपण म्हणणं त्याला डबल स्ट्रँड ब्रेक, राईट? आणि हे कशामुळे होतं तर देर आर नंबर ऑफ रिझन्स, लाईक देर आर सम केमिकल्स लाईक पेरॉक्सिसाइड्स, ऑर देर आर सम नंबर ऑफ रेडिएशन्स, है ना. सो दीज आर द रिझन्स फॉर दॅट ब्रेक, राईट? एक्स रेज, इलेक्ट्रॉनिक बीम्स अँड ऑदर रेडिएशन्स विच कॉज द ब्रेक्स इन द फॉस्फोट ॲस्टर बॉन्ड. आणि फॉस्फोट ॲस्टर बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे आपण म्हणता येईल की देर इज अ ब्रेकेज इन अ बॅकबोन, राईट? ओके. सो नाव कम्स टू द डीप युरिनेशन. सो वॉट इज डीप युरिनेशन? इन अ सिम्पल वर्ड वी कॅन से द मिसिंग बेस. सो वॉट्स हॅपन इन दिस डीएनए डॅमेज? आता हा तिसरा आपण टाईप बघतोय डीएनए डॅमेजचा, राईट? सो द बेस मोस्टली द प्युरिन, म्हणून डीप युरिनेशन म्हटलंय. आता डी मीन्स सम वॉट वी कॅन से द लॉस्ट, म्हणजे प्युरिन लॉस झाली, म्हणजे तिथे प्युरिन ॲबसेंट आहेत किंवा नाही आहेत, राईट? सो द बेस दॅट इज प्युरिन इज सिम्पली रिप्ड आउट, है ना. प्युरिन जे असतं ते सिम्पली या डीएनएच्या बाहेरच टाकलं जाणार आहे, रिप्ड आउट ऑफ द डीएनए मॉलिक्यूल विच लिव्हिंग द गॅप. त्यातला प्युरिन बेस जर निघून गेला तर तिथे गॅप राहणार, लाईक अ मिसिंग टूथ, है ना, दातच निघालाय असं आपण थोडक्यात म्हणणार. सो डीप्युरिनेशन म्हणजे काय थोडक्यात? द बेस प्युरिन इज सिम्पली रिप्ड आउट ऑफ द डीएनए मॉलिक्यूल विच इज लिव्हिंग अ गॅप, मग त्यामुळे गॅप तयार होतो. सो क्लिवेज ऑफ एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड बिटवीन द प्युरिन अँड शुगर कॉजेस द लॉस ऑफ प्युरिन फ्रॉम द डीएनए. आता तुम्ही म्हणणार हे आम्हाला कळालं नाही. सो जस्ट यू कॅन सी ओव्हर हियर, दिस इज अवर ग्वानिन, राईट? ग्वानिन, हा, ॲडेनिन आणि ग्वानिन पैकी म्हणजे प्युरिन याला आपण म्हणतो, ए आणि जी हे झाले प्युरिन. सो दिस इज अवर ग्वानिन. तर ग्वानिन इज अटॅच टू द बॅकबोन ऑफ द डीएनए, राईट? हा डीएनएचा बॅकबोन आहे, विच इज दिस इज फॉस्फेट ग्रुप, दिस इज पेंटोस शुगर, राईट? अँड दिस पेंटोस शुगर इज अटॅच टू दिस अवर ग्वानिन बेस पेअर, राईट? अँड दिस ग्वानिन अटॅच विथ द शुगर बाय मीन्स ऑफ दिस बॉन्ड, राईट? बरोबर की नाही? या दोघांमध्ये हा बॉन्ड दिसतोय ना आपल्याला, शुगरमध्ये आणि ग्वानिनमध्ये हा बॉन्ड आहे, या बॉन्डने ते अटॅच झालेत एकमेकांना, राईट? अँड दॅट बॉन्ड इज कॉल्ड एज अ एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड, राईट? वेन देर इज अ ब्रेकेज ऑफ दिस एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड, आता हाच बॉन्ड जर ब्रेक झाला तर ऑब्विसली काय होणार, या फॉस्फेट आणि शुगरचं जे काही बॅकबोन आहे त्यापासून ग्वानिन जे आहे ती बाहेर पडणार ना, डीप युरिनेशन होणार, राईट? मग इथे असं दाखवलंय की ग्वानिन जो आहे तो सेपरेट झाला
आणि याला आपण म्हणणार डी प्युरिनेटेड शुगर, ज्यामध्ये फक्त हा फॉस्फेट ग्रुप आहे, शुगर आहे, बट देर इज नो प्युरिन, राईट, ज्याला आपण म्हणणार डी प्युरिनेशन. लक्षात आलं तुमच्या हे? हा, सो म्हणजे लक्षात तुम्हाला काय ठेवायला पाहिजे, सो देर इज अ क्लिवेज ऑफ एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड बिटवीन द प्युरिन अँड द शुगर. दिस इज द मेन व्हेरी इम्पॉर्टंट बॉन्ड, एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड हाज याचंच क्लिवेज होतं, आणि ग्वानिन जो आहे तो सिम्पली रिप्ट आउट होतो आउट ऑफ द डीएनए. सो दिस इज कॉल्ड इज अ डी प्युरिनेशन. आता जर तुम्हाला हे विचारलं डिफाय व्हॉट इज डी प्युरिनेशन, आपल्याला सांगता यायला पाहिजे, है ना, वेन देर इज अ क्लिवेज ऑफ एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड बिटवीन द दिस प्युरिन अँड द शुगर बाय विच देर इज अ रिप्ट आउट ऑफ द प्युरिन बेस पेअर इज कॉल्ड इज अ डी प्युरिनेशन. लक्षात घ्या. अँड दिस अ प्युरिनिक साइट्स बिकम्स अ नॉन कोडिंग रिजन किंवा नॉन कोडिंग लेशन, है ना, म्हणजे कोड करू शकत नाही आपण जे म्हणतो ते, राईट. सो दिस इज अबाउट द डी प्युरिनेशन, राईट, समजलं? बर, आपलं ऑलरेडी वेळ झालाय, कळालंय का सर्वांना? गुड गुड. मग फक्त एक आपण हे सांगू की आज आपण डीएनए डॅमेज मध्ये तीन बघितले, एक सिम्पल म्युटेशन बघितलेत, राईट, ज्यामध्ये एक तर स्विचिंग होतं बेस पेअरचं किंवा इन्वर्जन होतं बेस पेअर्सचं, राईट, किंवा एक सिम्पल एक सिंगल बेस पेअर मिसिंग होते त्याला आपण पॉइंट म्युटेशन असं म्हणणार. दिस इज अबाउट सिम्पल म्युटेशन. दुसरं आपण बघितलं स्ट्रँड ब्रेक, ज्यामध्ये आयदर सिंगल स्ट्रँड जो एक सिंगल स्ट्रँड ब्रेक होतो म्हणजे काय होतो, तर तिथला फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक होतो. सिंगल स्ट्रँडचं होत असेल तर इट इज अ सिंगल स्ट्रँड ब्रेक, दोन्ही स्ट्रँडचं होत असेल तर इट इज डबल स्ट्रँड ब्रेक, राईट, आणि त्याचे रिझन्स तुम्हाला माहिती आहेत, बाय नंबर ऑफ केमिकल्स लाईक पेरॉक्सिसाइड्स अँड ऑल, किंवा मग काही रेडिएशन असतील, राईट, याच्यामुळे स्ट्रँड ब्रेक होतो. आणि तिसरं आपण बघितलं, काय बघितलं तिसरं, डॅमेज, डीएनए डॅमेज, डी प्युरिनेशन ना, ज्यामध्ये प्युरिन बेस बाहेर पडते ना डीएनए मधून, जी प्युरिन जी बेस आहे ती बाहेर पडते, कशी बाहेर पडते, तर ग्लायकोसाइडिक बॉन्ड जो आहे बिटवीन द दॅट प्युरिन अँड शुगर तो ब्रेक होतो म्हटल्यावर ती बाहेर पडते प्युरिन बेस, राईट, दिस इज कॉल्ड इज अ डी प्युरिनेशन, सिम्पल. लक्षात राहील, क्रिस्टल क्लिअर सो फार? गुड, व्हेरी गुड, ठीक आहे, चला पुढचं लेक्चर तुमचं जे असेल ते होईल. जातो मी, उगाच त्यांचा वेळ नको, 5 मिनिटं ऑलरेडी जास्त झालेत. ओके, सो बाय बाय एव्हरी वन, टेक केअर, टेक केअर सर, गुड, चला.